शहरात पहाटे उठून मॉर्निंग वॉक करणं आता मुजोर वाहन चालकांमुळे सामान्यांच्या जीवावरच बेतत असल्याची धक्कादायक घटना नुकतीच सातपूर त्र्यंबक रोडवर घडली आहे. नित्यक्रमानुसार 5 ऑक्टोबरला भल्या पहाटे स्वारबाबानगर येथील रहिवासी राजेंद्र भाऊसाहेब घोडके हे पत्नीसह मॉर्निंग वॉक करत असताना त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलीस ठाण्यासमोर सकाळ सर्कल परिसरात मद्यधुंद बुलेट चालक ठाकूर नामक व्यक्तीने घोडके यांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी असलेले राजेंद्र घोडके यांचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. आम्हाला काहीच नको, मात्र पुन्हा अशी वेळ कुठल्याही कुटुंबियावर येऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी घोडके कुटुंबियांनी केली. आई मम्मी सोबत गेले असता त्यांच्या समोर एक व्यक्ती आविष्कार ठाकूर नावाचा त्यांनी समोरून येऊन बुलेटवर आणि तो ड्रिंक अँड ड्राईव्ह असल्याने त्यांनी वडिलांना बुलेटनी धक्का दिला असता आणि वडिलांच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने काल त्यांचा मृत्यू झालेला आहे. तरी गुन्हेगाराला कठोर ते कठोर नियमानुसार शिक्षा व्हावी माझी इच्छा. सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. एनसीबीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.